75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उल्वे सेक्टर 18 येथे शुक्रवारी आयोजित केली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गुणगौरव केला. ही स्पर्धा ज्युनियर सिनियर आणि 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत ठाकूर, युवा नेते सागर ठाकूर, उल्वे नोड 2 युवा मोर्चा उपाध्यक्ष विनय घरत, निखिल घरत, विराज ठाकूर, सर्वेश ठाकूर, दैवत पाटील, संकेत घरत, अभित ठाकूर, पंकज म्हात्रे, दिवेश म्हात्रे, आशिष ठाकूर उपस्थित होते. दरम्यान याच ठिकाणी द मिलेनियम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शिबिराला भेट देत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश वारे, शुक्रे शेळके, सचिन वडे, प्रणित म्हस्कर, शशी रंजन, नितीन पवार, कुष्माकर ओचा, उमेश लोखंडे, संजय मोरे, विकी बनसोडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय चांगला सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नर्सिंग ज्युनियर सिनियरपासून फर्स्टपासून फोर्थपर्यंत आणि युवकांपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवून विद्यार्थ्यांना, युवकांना पुढे येण्यासाठी एक चांगला असा एक प्लॅटफॉर्म त्यांनी आता इथं तयार करून दिलेला आहे. आणि वाऱ्यांची ओळख करून देताना अतिशय त्यांनी मनापासून सांगितलं की हे काम करतायत आणि आमच्या सर्व सहकार्यांना स्फूर्ती येते आणि आम्ही त्यांच्यावर काम करतो. अति चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता आमचा हा काय राहतो विनय घरात हा पण तुमच्यावर मिक्सअप झाला आहे, तुम्ही मिक्सअप झाला आहे, त्याच्यामुळे सबका साथ आणि सबका विकास मोदी साहेबांचा जेव्हा विकास वाक्य आहे की नाही तो आपण म्हणजे इथं गाववाले गाववाले म्हणजे आपण सगळे गाववालेच कुठल्या त्या गावावरनं आलो आहोत, पण इथं आल्यानंतर कोपर गाववाले, गव्हाणवाले, बाउंड्रीवाले असे असतात, तर गाववाले आणि कॉलनीवाले हातात हात घालून एकत्र येऊन काम करताय ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि बाकी कुणी राजकीय पुढारी काम मदत करू न करो, पण आम्ही भाजप जनतावाले आम्ही तुम्हाला मदत करायला 100% प्रत्येक वेळ तयार आहोत्साहन देतो. आणि या चांगल्या संस्था झाल्यात अनेक बक्षीस तुम्ही ठेवलीत, विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले ड्रॉइंग काढलेले आहेत. या पाहिल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपला जो उद्देश आहे तो उद्देश सफलतेकडे आपण चाललो आहे अशा प्रकारचं वातावरण दिसते. तशाच प्रकारचे विषय तुम्ही ड्रॉइंगच्या करता घेत आणि मुलांनी छान छान असे ते काढलेले आहेत. इतकं भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे. खरं तर अनेक कार्यक्रम तुमच्या अगोदरसुद्धा झालेले आहेत, या पुढेही होतील अशी आम्हाला आशा आहे.